पण आता परचेसच्या तीन एंट्री केलं जाणार अगोदर, तीनच एंट्री केलं आहे परचेसच्या वरून. आणि चौथी एंट्री आता आपल्याला सेल्सची करायची. आपण काय केलं, या सेल्सच्या एंट्री करण्यासाठी याचं जे वॉचर आहे सेल्सचं, ते वॉचर आपण एडिट करून टाकू. काल शेवटी हे केलं ना आपण, वॉचर टाईप जो आहे सेल्सचा तो एडिट केला आपण. आणि त्या वॉचरमध्ये आपण येऊ ज्यावेळेस आणि इफेक्ट देऊ इकडे किंवा सेल्सला क्लिक करू, आपल्याला हे दिसेल. हे आपण काल आणि इथे आपल्याला बघायला पाहिजे की आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा इथे आपला मोड कुठला आहे. वॉचर असेल तर वेगळ्या प्रकारे दिसेल, अकाउंटिंग इनव्हॉइस वेगळ्या प्रकारे दिसेल आणि आय टाईम इनव्हॉइस आहे. तर काय करा इकडे पुढची एंट्री आहे. आता काय दिलंय, 2 जुलै सोल गोष्ट कस्टमर बी आहे. हा पण तो ऑप्शन दिलाय तिकडे की तुम्ही ज्या वेळेस बघा काय होतं की हे तुम्हाला सेव्ह केलं, सेट डिफॉल्ट बिल वाईज डिटेल फॉर बिल अलोकेशन हे नो आहे. ते एंट्री करा, हे जाऊ दे पुढे जाऊ दे, सांगतो जाऊ अर्थ काय होते. हां तुम्हाला ही एंट्री दिली आहे खाली ती करायची. हां 2 जुलै करा. कुठला नंबर? काल तुम्ही कॉन्फिगर केला ना नंबर, तो काय बोल रहे कस्टमर जी पे फोकस किया और कुछ कंसीडरेशन किया. नहीं नहीं मैंने वही बताया ना आपको, अगर आप वहाँ पे आई जी आपको आना चाहिए या सी जी से आना चाहिए तो वैसे उसका जी नंबर भी होना चाहिए. वो देखने के लिए मैंने वो बताया था कि वो स्किन का क्या इम्पोर्टेंस है. आप कस्टमर बी देंगे और आप वहाँ पे आपने लोकल नंबर दिया है 27 वाला महाराष्ट्र में, तो आई नहीं ले. जब अगर आप वहाँ पे सिलेक्ट कर रहे हो सिलेक्ट सेल्स एमएच, तो जो यहाँ पे पार्टी का नेम होगा उसका जीएसटी नंबर जो होगा उसमें, अगर महाराष्ट्र है प्लेस ऑफ सप्लाई यहाँ पे आ जाता है वो महाराष्ट्र है, तो अगर महाराष्ट्र में ही सप्लाई हो रहा है तो सीजीएसटी एजीएसटी वहाँ पे जो दिखा रहा है वो तो अकॉर्डिंगली है. ये स्क्रीन इसके लिए दिखा रहा है कि आप कहाँ पर माल भेज रहे हो और जो आपका एड्रेस है यहाँ पर एड्रेस भी है. अगर समझो ये कस्टमर बी है लेकिन आप माल भेज रहे हो महाराष्ट्र के बाहर, तो यहाँ पे फिर स्टेट वो आ जाएगा, यहाँ पे जो एड्रेस होगा उस एड्रेस का जो स्टेट है वो आ जाएगा. प्लेस ऑफ सप्लाई का एक लास्ट में भी है ऑप्शन. वही बोल रहा हूँ, यहाँ पे अगर यही नंबर है और अगर ये यहाँ पे हम गोवा देंगे, अभी देखो एंटर, अभी देखो नहीं आएगा, ये नहीं आएगा. हाँ क्योंकि महाराष्ट्र के बाहर जा रहा है, महाराष्ट्र के बाहर जा रहा है तो उसका महाराष्ट्र के बाहर अगर नंबर नहीं होगा तो फिर वहाँ पे गोवा में नंबर नहीं होगा, वहाँ पे माल भेजने को बोल रहा है तो फिर वहाँ पे सीजीसीजी नहीं आएगा. ये प्लेस ऑफ सप्लाई इसके लिए दिया हुआ है. प्लेस ऑफ सप्लाई का अलग एक टॉपिक है, उसका अलग लॉ है, उस हिसाब से इसके लिए ये अलग कॉलम दिया उन्होंने कि प्लेस ऑफ सप्लाई क्या है. रिसिपिएंट महाराष्ट्र का है और गुड्स महाराष्ट्र में ही मूवमेंट हो रहे हैं, महाराष्ट्र में भेजे जा रहे हैं और महाराष्ट्र का ही रिसिपिएंट है.
इसके लिए इसको हाईलाइट किया था ना, ये येलो किया, देखो ये इसको इसके लिए हाईलाइट किया है महाराष्ट्र, ये देखो तो यहाँ पे सी जी एस टी एच जी एस टी आएगा, तो ये नंबर नहीं दिखाएगा। एंट्री 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 मध्ये है ना तुमच्यासाठी नवीन काय आहे समजून घ्यायचं, हे लक्षात करा, एंट्री करणार फोकस नका करू, हे दाखवते स्क्रीनशॉट, त्याचा उद्देश काय, त्यांनी बरोबर ऑब्झर्व केलं की हे का दिलंय, जे मी काय बोललो होतो ते त्यात त्याने ऑब्झर्व केलं होतं की हे दिलंय त्यापण तसं येत आहे, तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय चेंज केला तर मग आय जी एस टी यायला पाहिजे, आय जी एस टी पुढे जाऊन तुम्हाला काय चेक करायचं आणखीन, हा अनालिसिस करायचं आहे खाली, टॅक्स अनालिसिस। कंट्रोल क्यू करा, ठीक आहे, पुढे पुढे बघा काय, आणखी पुढे काय बघा, एक्झिट साईड मध्ये बघा, एक्झिट साईड मध्ये बघा काय, ठीक ऊपर आहे, पुढे काय बघायला सांगितलं ते बघा, या एंट्रीचा काय आता फरक पडेल प्रॉफिट अँड लॉस स्टेट करना है, कंट्रोल क्यू, कंट्रोल क्यू करते ना, मी एंट्री सेव्ह केली ना बाहेर, या कंट्रोल क्यू चालेल, मी गो टू मधून बघू शकता, वरती गो टू आहे, गो टू मधून बघू शकता, अल्ट एफ वन करा किंवा अल्ट एफ फाय करा, परचेज में कुछ चेंज नहीं होगा ना, अभी सेल्स की एंट्री की ना आपने, डेटर भी आ जाएगा, आपने पेड सेल किया तो डेटर भी आ जाएगा, बैलेंस इनवॉइस की अमाउंट डेटर को आ जाएगी पूरी, और जो सेल्स का अमाउंट था जितना गुड्स का अमाउंट वो प्रॉफिट एंड लॉस में गया, और ड्यूटी टैक्स में टैक्स आ गया 11,040, वो टैक्स क्लिक करना 11,040 है ना ड्यूटी एंड टैक्सेस में, खाली चला एंटर करा, हाँ वेगा जिसको इनपुट का आपने ट्रांसफर किया, इनपुट नहीं है इसमें अभी, फिट करा इंटर करा तो एंट्री ओपन होगी, आज गल था स्टॉक बता था, स्टॉक क्लोजिंग स्टॉक अल्ट एफ1 करा, आणि आता आणखीन F12 करून बघा, काय बघा यामध्ये इनवर्ड आणि आउटवर्ड, तुम्ही जेवढे त्या ते स्टॉक यूज केले 5, 20 आणि 2 तेवढे आउटपुटला दिसतंय, आणि क्लोजिंग जो आहे तो क्लोजिंग मध्ये दिसेल, परचेस किती केले इनवर्ड, सेल किती केले आउटवर्ड, आणि क्लोजिंग स्टॉक मध्ये किती आहे, नेक्स्ट एंट्री करा, पुढची पुढची एंट्री पाचवी एंट्री आहे खाली, पाचवी
ऑप्शन होता ना शेवटी, हे तुम्हाला दिसतं ना तिथे खाली येतं. आता हे जेव्हा येतं खाली, जर तुमच्याकडे हा ऑप्शन जो आहे कॉमन लेजर येस असेल तर त्याप्रमाणे दिसेल. आता कसं दिसतंय, मी इथे एंटर केलं ना तर पुढे दिसेल असेल. कॉमन लेजर बाय डिफॉल्ट तुमचा ऑप्शन तिथे नव्हता, त्यामुळे तुम्ही जेव्हा एंट्री करताय नंतर जेव्हा तुम्ही एंट्री ओपन कराल तेव्हा कॉमन लेजर तिथे येस असेल तर त्याप्रमाणे दिसेल. पुढे जाऊन जेव्हा आपण हे डेट काय असेल याची क्रेडिट डेज, आता याचे पण एक ऑप्शन आहे असा. डिफॉल्ट येस केलंय, बाकी हे यूज नाही केलं. डिफॉल्ट क्रेडिट पिरियड झाले 30 दिवस दिले, क्रेडिट डेज चेक फॉर क्रेडिट डेज. आता असे ऑप्शन प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये असतात, तुम्ही यूज केला आहे तुम्हाला कळेल की इथे एखादे वेगळा ऑप्शन आहे का आपल्या सॉफ्टवेअरमध्ये, तुम्ही वापरू शकाल तो. तुम्ही जेव्हा एंट्री करता समजा एखादा बिल्डर आहे त्याला जो सिमेंट घेतो त्याला 60 दिवस क्रेडिट आहे, मग डिफॉल्ट हा देऊन ठेवलं ती रेट पुढे आपोआप घेईल तो. ती रेट विचारायला पाहिजे का विचारू नये का हे पण त्याचं ऑप्शन आहे, तुम्ही ते ऑप्शन वापरू शकता. आता हे इकडे दिलं 30 दिवस खाली बघा, आता आपोआप आला 1 ऑगस्ट डिफॉल्ट मी देऊन 30 दिवस. तुम्ही एंट्री केली कुठल्या डेटला, आता 2 जुलै, 2 जुलै तुम्ही तिथे पण 30 दिवस दिला कस्टमर तिथे पण दाखवला ना आपोआप येईल ना ते येते ओके ऑटोमॅटिक. आता ह्या कस्टमरला 30 दिवस आपण ठरलेले आपलं कॉन्ट्रॅक्ट म्हणून अग्रीमेंट प्रमाणे आपोआप येणार. अदरवाईज तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळा असेल किंवा प्रत्येक वेळेस वेगवेगळा असेल पण टाईप करायला पाहिजे, तो टाईप करायला वेळ वाचवा बा डिफॉल्ट घेऊन टाकेल 30 दिवस. हा मग पुढे तुम्हाला असे छोटे मोठे ऑप्शन असतात ते तुम्ही जसे वापराल, बरेच ऑप्शन आहेत तिकडे तुम्ही जसे वापराल तसे. हा त्यासाठीच आहे ना ते, तुम्ही जेव्हा तुम्हाला इकडे हा जो ऑप्शन दिला इकडे की यू डिफॉल्ट बिल वाईज डिटेल्स विथ अलोकेशन, हे जे ऑप्शन दिले ते वेगवेगळे, त्या वेगवेगळ्या ऑप्शनचे वेगवेगळे यूज आहेत छोटे मोठे. तुम्हाला एखादी रिक्वायरमेंट आहे जर तुम्ही त्या सॉफ्टवेअर कंपनीच्या हे थोड्याला कॉल करून विचारलं की अशा त्यांचे रिक्वायरमेंट आहे होतं का, मग तुम्हाला कळेल. पण सवय लागली सगळे मॅनेज मेंटेन करायची, ती सवय पहिले बदलली पाहिजे. कुठल्या कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये काय काय अशा फॅसिलिटी ज्या कंपनी लोकांना लागतात त्या सॉफ्टवेअरमध्ये काही ऑप्शन असतात, एवढं म्हणजे सॉफ्टवेअर सॅवी तुम्हाला व्हावं लागेल. आपको आदत नाही आहे अशी हर चीज आम जैसा यहाँ पे कुछ देख रहे एक्सेल में मेंटेन कर रहे नोटबुक मेंटेन कर रहे, गलत आदत है वो, तो हैबिचुअल हो गया ऐसे सब कुछ एक्सेल में मेंटेन करने के लिए. हाँ जब एंट्री कर रहे तब उसमें ऑप्शन मिल रहा है रेडीमेड तो यूज़ करो. अगर एंट्री एक्यूरेट होनी चाहिए, कंप्यूटर का यूज़ क्या है, कंप्यूटर आपको एक्यूरेसी देगा काम फास्ट होगा, तो वो चीज़ वहाँ पर जो ऑप्शन है वो यूज़ नहीं करेंगे तो फिर फायदा क्या है. मैनुअली मेंटेन कर रहे हैं फिर वो कुछ भी चाहिए इन्फॉर्मेशन तो मैडम नहीं है अभी आएगी तो मांग पड़ेगा, क्योंकि कंप्यूटर में रखा नहीं है कुछ चीज़, कंप्यूटर में कुछ ऐसे एक्सेल में रखी हुई है तो देखना पड़ता है. अब एक डिस्ट्रीब्यूटर उसका मैं कुछ काम करता हूँ तो वो हर चीज़ ये ऐसा होगा क्या वैसे होगा क्या, ये रिपोर्ट आना चाहिए वो रिपोर्ट आना चाहिए. अगर जो रिपोर्ट इसमें टैली में बाय डिफॉल्ट नहीं आता है उसके लिए टैली में कुछ ऐसे एडवांस बने हुए टैली में है ना कुछ एडवांस करो माहिती का एडवांस काय असतं. हां तुम्ही इकडे गेला त्यामध्ये पीडीएल आणि ॲडवान्स
मैनेजर हे मैं लाइसेंस नहीं आता इथे बघा लोड सिलेक्ट या टीडीएस फाइल्स ऑन स्टार्टअप मला समजा एक एखादा रिपोर्ट यायला पाहिजे रिपोर्ट यायला पाहिजे तर त्याकरता तो बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये येत नाही तर त्या ॲडव्हान्समध्ये लिस्ट आहे की असा रिपोर्ट येईल या प्रकारे तुम्हाला एंट्री करता येईल किंवा इथे मला एंट्री करणं इथे एचएसएन दिसत नाही आहे एचएसएन इथे दिसला पाहिजे किंवा रेट जो आहे त्या गुड्सचा तो पण तिकडे दिसला पाहिजे असे काय ऑप्शन आहेत ते ऑप्शन आहेत ना त्या ॲडव्हान्समध्ये मिळतात तो ॲडव्हान्स 250 वगैरे असो काही ॲडव्हान्स असे ऑनलाईन फ्री मिळतात एक टीडीएस फाईल असते ती टीडीएस फाईल ॲड केली का तुमची फंक्शनॅलिटी चेंज होते ते तुम्हाला कॅप कॉन्फिगर करून घ्यायला लागतं ते घेतलं तर तुम्हाला तो ऑप्शन तिथे मिळतो म्हणजे टीडीएल म्हणजे काय एक थर्ड पार्टी सेटिंग असते ती एक फाईल असते ती यात तुम्हाला लोड करायला लागते त्यामध्ये ती लोड केली का मग तुम्हाला इकडे एचएसएन यायला पाहिजे किंवा आणखीन काय अशा गोष्टी यायला पाहिजेत किंवा वेगळ्या प्रकारे तुम्हाला काय रिपोर्ट दिसले पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे त्यामध्ये रिपोर्ट्स किंवा इतर फंक्शनॅलिटीही मिळते बाय डिफॉल्ट टॅलीच नाही आहे पण हजार लोकांची हजार प्रकारची गरज असू शकते तर त्यामुळे थर्ड पार्टी असे सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांनी असे टीडीएस बनवले सॉफ्ट टॅलीसाठी आणि काय लोक असे पेपर बनवले ते पेपर ते देतात दाखवीन तुम्हाला वेगळं याच्यावर दाखवीन फक्त मला सांगण्याचा उद्देश काय होता इकडे फक्त की तुम्हाला जेवढ्या गोष्टी तिकडे ऑप्शन दिसत आहेत तुम्ही आत्तापर्यंत ते यूज करत नसाल पण तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर तो ऑप्शन तिकडे आहे की नाही तुम्ही बघा आणि तो वापरा आणि त्यात नसेल तर ते किडील मिळते का बघा ते किडील घेऊन वापरा असे ऑप्शन काय असतात आता हे बिल पाठवलं तर किती रुपये त्या पार्टीकडनं येणं आहे इन्व्हॉइसवरती प्रिंट करून पाहिजे त्या हे बिल दिलं तर एकंदरीत तुमचे किती आमच्याकडे डूज राहतील हे सप्लायरला सांगायला त्यांना बिलावरती प्रिंट होऊन आला पाहिजे आता ह्या बिलाची कॉस्ट किती इकडे 167 हे घेतला तर 8,40,000 होणार आहे त्याप्रमाणे हे त्याला कळलं पाहिजे त्या बिलानुसार प्रत्येक बिलावरती असं ते आलं पाहिजे असं एकाचं रिक्वायरमेंट होती की असं येतं तुमचं क्रेडिट किती झालं आहे सपोज तुमचं क्रेडिट लिमिट 8,00,000 आहे 5,00,000 आहे तुम्हाला आम्ही 5,00,000 क्रेडिट देऊ ते जास्त झाले तुम्ही आम्हाला पेमेंट केलं पाहिजे त्याला कळलेलं पाहिजे आपलं किती झाले तसं ते बिल जाईल त्याला कळेल की एवढं झाले पेमेंट करा म्हणजे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी गरज असते तर त्याप्रमाणे त्यांना काय काय गोष्टी अशा पाहिजे असतात तर तुमच्या ज्या गरजा असतील त्याप्रमाणे तुम्ही विचार केला तर हे येईल का प्रिंटला किंवा हा इथे बॅलन्स दिसतोय हा बॅलन्स प्रिंटला येईल का त्यांचं असं म्हणणं होतं की हा बॅलन्स दिसेल का प्रिंटला की किती बॅलन्स झाला त्याचा कळलं जर तुम्ही याची प्रिंट करायला गेलात तुम्हाला ऑप्शन दिसतील यात बरेच असे ऑप्शन असतात टर्म्स ऑफ पेमेंट डिलिव्हरी बऱ्याच गोष्टी डिस्पॅच डिटेल ऑर्डर डिटेल ठीक आहे बघा तुम्ही फक्त ऑब्झर्व माझा सांगणारा उद्देश काय की तुम्ही नॉर्मल गोष्टी पण ऑब्झर्व करत नाही एंट्री करण्यात तुमचा सगळा फोकस जातो बाकी त्या गोष्टी बघितल्या जात नाही अकाउंटंटचा प्रॉब्लेम हा होतो तो डेटा एंट्री ऑपरेटरच्या रोगून थोडा बाहेर या आणि थोडं या गोष्टी बघा डेटा एंट्री ऑपरेटरप्रमाणे एंट्री करू नका अकाउंटंटप्रमाणे एंट्री करा आणि थोडं सॉफ्टवेअर सावी व्हायला पाहिजे माझा कुठलाही सॉफ्टवेअर एखादा माझा कुठला हे असेल तो मला म्हणतो मी नवीन नवीन एक सॉफ्टवेअर घेतो तू टेस्ट करशील का तो मला सॉफ्टवेअर टेस्ट करायला देतो की टॉप मी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना सांगितलं की हे सॉफ्टवेअर त्यांच्याकडे टेस्ट करा माझ्याकडे असे सॉफ्टवेअर येतो तू ज्यांना विचारतो हे होतं का ते होतं का की ह्या प्रकारे होतं का त्या प्रकारे होतं का पण त्या त्या गोष्टी व्हायला पाहिजे मी ह्याला विचारतो तुम्हाला मी का घेत आहे पण बिलिंगमध्ये हे व्हायला पाहिजे आणखीन माझे काय पॅरामीटर आहेत तुम्ही त्याला विचारतो की हे ह्या दिसणार आहे का किंवा आणखीन तुमच्याकडे स्पेशल काय की दुसऱ्या सॉफ्टवेअर दिसेल तुमच्याकडे दिसतं तुमचं सॉफ्टवेअर आम्ही काय घ्यावं तुम्ही जेवढ्या तेवढ्या अनुभवाने सॉफ्टवेअर यूज केलं तर तुम्हाला कळेल तू टू व्हीलर चालवता ना मग हे टू व्हीलरमध्ये हे फंक्शन्स आहेत तुमच्या गाडीत काय पिकअप ॲव्हरेज हे माहिती आहे ना आपल्याला त्याच लागणार ते प्रत्येक सॉफ्टवेअरची स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ तुम्ही सॉफ्टवेअर तेवढ्या प्रमाणात वापरायला तुम्हाला कळेल अदरवाईज नाही कळणार
झालं तुमचं बॅलन्स शीट आणखीन प्रॉफिट अँड लॉस. याचा आणखीन इफेक्ट पुढे कुठे होईल? जी एस टी रिपोर्टला गेला तर जी एस टी बंद होईल. पिरियड टाका इकडे, पिरियड टाका 1 जुलै ते 31. खाली वर तुम्हाला जे रिपोर्ट दिसतो ना असा वरपासून बघा, आता तुम्ही 6 एंट्री केल्या तर दाखवतोय प्लस वॉचर 6 आणि इन्क्लुडिंग रिटर्न 2 आणि तुम्ही आणखीन 4 एंट्री केल्या, त्या 3 एंट्री परचेसच्या होत्या आणि 1 एंट्री जनरल वॉचर केली होती. आता इथे बघा 4 एंटर केलं हे दाखवेल, 1 एंटर केलं हे बघाही जनरल आहे आणि आणखीन 3 दाखवल्या, या 3 एंट्र्या परचेसचे. एकूण तुमच्या या महिन्यामध्ये आत्ता तुम्ही जो पिरियड दिला त्या पिरियडप्रमाणे 6 एंट्रीज आहेत आणि जी एस एल 1 या रिपोर्टशी संबंधित एंट्र्या किती आहेत? 2. बरं, तर त्या 2 तुम्ही खाली बघा इकडे B2B तो रजिस्टर रिसिपियंट आहे तुमचा, बायर आहे, कस्टमर रजिस्टर 2 एंट्री आहे. दुसरा रिपोर्ट आहे यश देवी 1 जुलै ते 31 जुलै दिला. हा वॉचर्स आहे. आता यामध्ये 6 इन्क्लूड झाल्यात का नाही झाल्यात? किती इन्क्लूड झाल्यात बरोबर ना बघा, टोटल वॉचर्स किती आहेत? 6. इन्क्लुडेड इन किती आहे? 5. 1 कुठे नाही आहे जे बी त्यामध्ये येणार, एंटर करून बघा ना, कन्फर्म करून घ्या. हां, एस्केप करा, एस्केप करा. 5 मध्ये कुठल्या आल्यात त्या बघा, 2 त्या इन्क्लूड झाल्या. खाली बघा तुम्हाला 3.1 मध्ये बघा, 3.1 मध्ये बघा सेलची एंट्री दिसते, एंटर करून बघा. तिसऱ्या 3.1A मध्ये या एंट्री आल्या. तुम्ही जे बघताय इकडे हे 3.1 जे आहे ना, इथे 3.1 जर तुम्ही ह्याला टेडलमध्ये बघितलं, हे बघा डिटेल टीप एंटर करा, 3.1 तुम्हाला टेडलमध्ये दाखवेल. खाली बघा दिसला खाली 3.1 खाली तुम्हाला 3.1A, B, C दिसत ना, ते दिसत नव्हते. 3.1 क्लिक हा लेट करा आणि आता करा टीप एंटर, ते जाईल हाईड होईल. कळतो फरक? अरे टेफोन करा सगळंच एक्सपांड होईल. अरे टेफोन केलं ना बघा, सगळंच इथे 3.1 मध्ये हे ABCDE आहे, पण 3.2 मध्ये हे 3 आहे, 4 मध्ये पण हे A आहे, A मध्ये 1, 2, 3, 4, 5 आहे, B मध्ये पण हे 1, 2 हे सगळं अशा प्रकारे आहे ना. पण जर तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा तुम्हाला आतमधले कंटेंट दाखवत नाहीत, डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही बघत नसता तर तुम्हाला एवढं दिसेल 3.1, 3.2, 4, 5, 6 मला एवढं दिसेल. GST पोर्टलला पण याच प्रमाणे दिसतं, हे GST पोर्टल प्रमाणे दिसतं, म्हणून ह्या व्ह्यूचं नाव आहे रिटर्न व्ह्यू. एक इथे आहे नेचर व्ह्यू, या प्रकारे घेऊ. आउटवर्ड सप्लाईज टॅक्सेबल आणि इनपुट टॅक्स क्रेडिट सेल आहे, परचेस आहे, इलिजिबल फॉर इनपुट टॅक्स हे अमाऊंट दिसण्याची. आणि याला क्लिक केलं तर मग हा जो व्ह्यू आहे हा GST पोर्टलचा ज्या प्रकारे व्ह्यू आहे त्याच प्रकारे हा व्ह्यू.
करना टाइप से। इससे इकडे जुळे त्याला मी क्लिक केलं त्याने फाईल करायचं जुलैचे असं जुलैचं करायचं हे दाखवतो जी शेअर वन दिसतं इकडे डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स ऑफ सर्व्हिसेस ऑफ जी शेअर वन आणि इथे तुम्ही थ्री खाली बघाल मंथली रिटर्न जी एस टी आर थ्री पी इथे काय येतो एरर की यू हॅव नॉट फाईल जी शेअर वन जी शेअर वन फाईल केल्याशिवाय जी शेअर थ्री फाईल करता येते आता मागच्या महिन्याचा केला आहे तो मला दाखवता येईल तुम्हाला की याचंच जूनमध्ये केलं आहे तर जूनमध्ये वन फाईल आहे इकडे जी एस टी आर पुढे थ्री बी दिसतो इकडे फाईल रिपोर्ट वनमध्ये ए बी सी डी ई आहे बरोबर आहे थ्री पॉइंट वन थ्री पॉइंट वन पॉइंट वन थ्री पॉइंट टू फोर थ्री पॉइंट वन मध्ये लायबिलिटी किती आहे कळत आणि फोर मध्ये इलिजिबल आय टी सी किती आहे कळत हे आपल्याला वरून दिसते तुम्ही टॅलिट पण बघाल तुम्हाला वरून दिसते ते या प्रकारे थ्री पॉइंट वन तुम्ही ओपन कराल एक मिनिट हां ओपन कराल तुम्ही तुम्हाला आत काय दिसेल तेच तिकडे पोर्टलला जाल मी ओपन कराल तेव्हा दिसणार आहे याला क्लिक केलं हे बघा हे त्याच्या आतमध्ये हे इथे ए बी सी डी ई राईट आहे आता ए मध्ये काय अपेक्षित आहे आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज अदर दॅन झिरो रेटेड नील रेटेड आणि एक्झेम्प्टेड आणि बी मध्ये काय दिसते आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज झिरो रेटेड आणि अदर आउटवर्ड सप्लाईज सी मध्ये आहे नील रेटेड एक्झाम्प्टेड आणि डी मध्ये इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज आणि ई मध्ये नॉन जीएसटी आउटवर्ड सप्लाईज हेडिंग काय याचं थ्री पॉईंट वनचं हेडिंग काय इनवर्ड सप्लाईज काय याच्यामध्ये कुठला आहे हा तो कुठला आहे आउटवर्ड म्हणजे सेल आहे ए बी सी आणि ई हे सेल संदर्भातले आणि डी जो आहे हा परचेस संदर्भात तुम्ही जे इन्व्हॉइस बनवता ते तुमचे ए मध्ये येतात आणि तुम्ही जे शेअर वनला दाखवले असतील हे जे शेअर वनला जे बनलं असेल जे तुम्ही इन्व्हॉइस बनवले असतील ते तुम्ही जे शेअर वनला सगळे अपलोड केले तीच अमाऊंट इथे ऑटोमॅटिक येते युअर अमाऊंट दिसतं तिकडे युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड अमाऊंट तुम्ही लायबिलिटी कशी पे करता तुम्हाला जी अमाऊंट भरायला आहे तुम्ही जो टॅक्स कलेक्ट केला आहे प्लस तुम्ही डेबिट क्रेडिट पण भरलं आहे बरोबर आहे ना सपोज तुमचे टॅक्स इन्व्हॉइस जे आहेत हे 47,86,000 अशा अमाऊंटचे असतील आणि काही कारणास्तव काही कॉस्ट कमी करायला लागली तुम्हाला तर तुम्ही क्रेडिट नोट बनवली असेल आणि त्याची अमाऊंट जर 2,86,000 अशी असेल तर तुम्हाला फायनली 45 लाख रुपीज जमा करायचे आहेत ना
आउटवर्ड सप्लायच्या अगेन्स्ट, तर ही जी अमाऊंट असेल तुमची, ही जी अमाऊंट असेल ती अमाऊंट जो टॅक्सची अमाऊंट जेवढी असेल तेवढी इथे येईल फायनली इनवॉइस आणि त्यातला डेबिट क्रेडिट नोट सगळा हिशोब करून फायनली जे पे करायला आहे ते तिकडे येईल. ही टॅक्सीवर व्हॅल्यू आहे. टॅक्सीवर व्हॅल्यू किती? टॅक्स इनवॉइसमध्ये व्हॅल्यू मायनस क्रेडिट नोटची व्हॅल्यू करून ही व्हॅल्यू येईल. ह्याच्यावर जो टॅक्स देणं आहे तो इनवॉइसमधला टॅक्स मायनस क्रेडिट नोटमधला कमी झालेला अमाऊंट. ही अमाऊंट तुम्हाला दाखवतोय ना ऑटो, ही तिथे ऑटो पॉप्युलेट होते. ही टाईप करायला तुम्हाला टाईप करायची गरज नसते. जर तुमचा ह्यात काय चेंज तुम्हाला करायचा नाही आहे तुम्ही टाईप करणार नाही. नाही एक मिनिट, चुकीची कशी असेल मला सांगा. एक मिनिट, मी बदल तिथे का कराल? हा मी थ्री बी काढला, हा मी थ्री बी काढलेला आहे. जूनमध्ये जेव्हा जी एस आर वनमध्ये काय करणार दाखवणार ना माझा टॅक्स इनवॉइस किती आहेत, क्रेडिट नोट किती आहेत, बी टू बी, बी टू सी, राज्यामधले, राज्याबाहेरचे सगळ्या प्रकारचा सेल जो आहे हा तुम्ही जी एस आर वनला टाकता. इथे ऑटो पॉकेट काय होणार नाही. इथे टॅक्सपेअरला ही इन्फॉर्मेशन इकडे द्यायची आहे. बघा दिसतंय तुमच्याकडे पाच इनवॉइस आहेत आणि इकडे बी टू सीमध्ये तीन आहेत. याला क्लिक केलं इकडे, इकडे पाच इनवॉइस आहे. हां आता ह्याच्या नावावरती एक आहे, ह्याच्या नावावर तीन आहे, ह्याच्या नावावर तीन आहे, एक आहे, हे तीन दिसत आहेत ना. अशी माहिती तुम्हाला इकडे टाकायला लागेल बी टू बी मध्ये, हे टाकायला लागेल. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इथे द्यायची असेल ते दिसेल ना, ॲड रेकॉर्ड आहे, ते भरून झालेलं आहे. जेव्हा मी ॲड रेकॉर्डला क्लिक करतो ना इकडे, तर मला अशी माहिती भरता येते. जसं इथे क्लिक करायला बघता हे आलेलं आहे इकडे. पाच इनवॉइस आहे, सभाव करायचा असता तर ॲड रेकॉर्ड केला असता मग अशी स्क्रीन येईल आणि अशी स्क्रीन आल्यानंतर मी इकडे सगळं भरू शकतो. हां हे सगळं मॅन्युअली करायचं तर असं तुम्हाला हे पोर्टलला येऊन करायला असं. आणि दुसरा ऑप्शन काय असतो, तुमच्या सॉफ्टवेअरमधनं तिकडनं एक्सपोर्ट करा आणि इकडे इम्पोर्ट करा. हा बी टू, बी टू बी होतो, बी टू सी करायला लागतो. मॅक्झिमम तीन दिवसामध्ये बी टू बी अपडेट होतात. तीन दिवस हो मॅक्झिमम तीन दिवस त्याने टाइम दिलाय. लगेच पण दिसतात किंवा किंवा माझ्या मध्ये दिसला होता, त्याने विचारलं की दिसत नाही आहे, ते बोलले प्रोसेस होईल, मॅक्झिमम तीन दिवस लागतात. हे पाच आहे, हे तीन आहेत, हे नील आहे, यामध्ये ही अमाऊंट काही टाकली नाही आहे आता, ठीक आहे, अमाऊंट झिरो आहे. आणि इकडे आता ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही प्लस ही प्लस ही, ही प्लस ही, ही सगळी टोटल करून आता हा एक्सपोर्ट दिसतो ना ह्याला, हा जो आहे याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये. आणि इथे सेजमध्ये अमाऊंट गेलेली आहे, सेजमध्ये आणि एक्सपोर्ट, याला म्हणतात झिरो रेट सप्लाय, झिरो रेटेड सप्लाय. त्याच्यावरती आय एच टी लागतो, आय जी एस टी. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे जसं एक इंडस्ट्रियल एरिया असतो, जसं आपण एम आय डी सी म्हणतो तसा एक असा एरिया असतो की जिकडनं एक्सपोर्ट होतं. गव्हर्नमेंट काय करतं अशा सगळ्या
जे मोठे व्यापारी असतात त्यांना बोलवलं जातं की त्या तिथे तुम्ही इंडस्ट्री काढा, तिथे मॅन्युफॅक्चरिंग करा आणि ते एक्सपोर्ट करा, आणि तुम्हाला आम्ही इकडे जे काही जमीन आहे, जागा आहे, स्वस्तावर देऊ, फॅसिलिटीज देऊ, पाणी वीज वगैरे रस्ते बनवून देऊ, आणि तुम्हाला एक्सपोर्ट करण्याकरता फॅसिलिटीज देऊ, तुम्ही इथनं एक्सपोर्ट करा. स्पेशल इकॉनॉमिक झोनचा उद्देश काय असतो की फॉरेन करन्सी भारतामध्ये आली पाहिजे, म्हणून मग असे जे इंडस्ट्रीज असतात त्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजला गव्हर्नमेंट प्रमोट करतं की तुम्ही इथे येऊन बिझनेस करा, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करा आणि ते एक्सपोर्ट करा. तर त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट वेगळा आहे. मग त्या कायद्यानुसार तिकडे ती इंडस्ट्री बनवली जाते आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमधनं जे एक्सपोर्ट होतं त्याच्याकरता इकडे सेज याचे इन्वॉल्व जे आहे. जर अंधेरीला एक सेज आहे, तिकडे तुम्ही सप्लाय कराल तर ते तुम्हाला सांगतील की ते आयजीशी लावा. ते तुमच्याकडे लेटर ऑफ अंडरटेकिंग जर असेल तुम्ही विदाऊट पेमेंट ऑफ आयजीएसटी तिकडे सप्लाय करू शकता, आणि जर ते नसेल तर तुम्हाला आयजीएसटी लावून एक्सपोर्ट करायला लागेल आणि तुम्हाला त्या आयजीएसटीचं रिफंड मिळेल. जर सेजमध्ये किंवा देशाबाहेर सप्लाय केला तर त्याच्यावरती टॅक्स लावला जाऊ नये अशी प्रोव्हिजन आहे. पण एक टॅक्स लावा आणि रिफंड घ्या, आणि दुसरा टॅक्स लावण्याचीच गरज नाही अशा प्रकारे त्यामध्ये तरतूद असते. तुम्ही जर एलयूटी बनवला असेल, लेटर ऑफ अंडरटेकिंग, एक वेगळं ॲप्लिकेशन असतं, मग ते सर्टिफिकेट मिळतं, ते जर का तुमच्याकडे असेल त्या नंबर टाकला तुम्ही तर तुम्हाला आयजीएसटी विदाउट पेमेंट ऑफ आयजीएसटी एक्सपोर्ट करता येतो. हां, आता देशाबाहेर जातं पण हां एक डायरेक्ट मी देशाबाहेर पाठवतात, आणि दुसरं काय असतं तुम्ही सेजमध्ये सप्लाय करता. सेजमध्ये सप्लाय करता तो आपल्या इथे जीएसटीमध्ये रजिस्टर व्यक्ती असेल, मी त्या जीएसटी नंबरला सप्लाय करता पण तो सेजमध्ये. हां, तर त्याच्यावरती पण जीएसटी लागत नाही. जीएसटी लागत नाही पण आपल्याकडे लेटर ऑफ अंडरटेकिंग असेल, त्यासाठी आपल्याला जीएसटी भरायची गरज नसेल, तर मग जीएसटी आपण भरायची तरी आपल्याला भेटतो. स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये आणि त्याचा बिल आपण रेज केलं, बरोबर. तुम्ही बिल नॉर्मली करत नाही, ते रेज केलं असं बनलं, तर त्यांच्याकडे गुड्स मागवले, सांगितलं की हे आमच्या सेजमध्ये येतं, तर तुम्ही आयजीएसटी लावा त्या कायद्याप्रमाणे, किंवा मग तुमच्याकडे एलयूटी असेल तर विदाउट पेमेंट ऑफ जीएसटी इनवॉइस रेज करा. पेमेंट ऑफ आयजीएसटी मी तुम्हाला टॅक्स इनवॉइसचा वेगळा टॉपिक घेईन, तेव्हा त्यात तसा इनवॉइस कसा दिसतो हे दाखवेन. हां, ते एलयूटीसाठी तुम्हाला एक इथे ॲप्लिकेशन असतं ते पण दाखवेन मी तुम्हाला. एलयूटीसाठी ॲप्लिकेशन असतं ते पण दाखवेन. इकडे या सर्व्हिसेसमध्ये इकडे तुम्हाला एक मिनिट थांबा. मी ते बघून तुम्हाला सांगतो, ठीक आहे. इथे ॲप्लिकेशनसाठी ऑप्शन असतो, तिकडे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशनसाठी क्लिक केली तर समोर तुम्हाला काही करायला लागत नाही, दोन विंडोची नावं टाकायची, तर तुम्हाला एक ते ॲप्लिकेशन सबमिट करायचं, ओ टी पी येतो, आणि तिकडे नंबर जो असतो तो नंबर टाकायचा त्या तुमच्या इनवॉइस म्हणजे डिलिव्हरी ऑर्डरला सेटिंग असते आपली, तिकडे नंबर टाकायला लागेल, तो इनवॉइसवरती प्रिंट होतो. मग विदाऊट पेमेंट ऑफ आय जी एस टी तुम्ही
त्याला एल यू टी ॲप्लिकेशन आहे. हे एल यू टी अकाउंटमेंट नंबर जो येतो, जोपर्यंत ॲप्लिकेशन येत नाही तोपर्यंत तो नंबर एल यू टी नंबर म्हणून समजला जातो. तुम्ही ॲप्लिकेशन कराल त्यात तुम्हाला दोन विटनेसची नावं टाकायला लागतात, त्यांची कुठलीही डॉक्युमेंट टाकायला लागत नाही. ऐका, ॲप्लिकेशन आहे लेटर ऑफ अंडरटेकिंग, त्याकरता तुम्ही ॲप्लिकेशन द्या. त्यात तुम्हाला दोन विटनेसची नावं टाकायला लागतील, त्यांचे कुठलेही डॉक्युमेंट वगैरे काही मागी लागत नाही, कुठलेही डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायला लागत नाही. फक्त एक तिकडे एक फॉर्म आहे, ॲप्लिकेशन आहे, तो भरायला लागतो. ती माहिती भरली, तो सबमिट केला तर तुम्हाला अक्नॉलेजमेंट मिळते. तो जो अक्नॉलेजमेंट नंबर आहे तोच नंबर असं मानलं जाईल की तुमचा लेटर ऑफ अंडरटेकिंगचा नंबर आहे, आणि ते 31 मार्चपर्यंत व्हॅलिड राहील. अभि जो फिनान्शियल इयर चाल रहा है, अभी आपको जरूरत पड़ी, अभी आप अपील करते हो, तो उसकी वैलिडिटी 31 मार्च को खत्म होगी. फिर आप नया एप्लीकेशन दो 31 मार्च के पहले, 1 अप्रैल से आगे के लिए पूरे साल के लिए वैलिड रहेगा. तो एल यू टी एप्लीकेशन आपका जो आप करते हो 1 साल के लिए वैलिड होते हैं. एप्लीकेशन करने के बाद में सर्टिफिकेट मिलना एक्चुअली एक्सपेक्टेड है. अभी सर्टिफिकेट कोई मिलता नहीं है, अभी तक ऐसा हुआ नहीं है. जो जब तक सर्टिफिकेट नहीं आएगा तब तक जो आपका एक्नॉलेजमेंट नंबर है वही माना जाएगा कि आपका एल यू टी नंबर है. सेक्शन 51 प्रमाणे का होईल तिकडे तुमच्या सेक्शन 51 प्रमाणे तिकडे तुम्हाला हा ऑप्शनला जायला लागेल. TDS ॲट TCS क्रेडिट रेशियो, मग तुम्हाला ते क्लिक केल्यावरती आज तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्याला मी क्लिक करेन तो ऑप्शन तुम्हाला आज दिसेल. तुम्ही जो महिना घाल घ्याल इकडे त्या महिन्याप्रमाणे तुम्हाला ते बघायला लागेल. ते हे ऑगस्ट आहे, त्या महिन्यात तुम्हाला हे दिसेल. त्यांनी तुमच्या नावाने पैसे जमा केले असतील तर तुम्हाला दिसतील. हां, मग दिसेल त्याने तिकडे केलं की नाही केलंय, किती अमाऊंट इथे तुम्हाला आलेली असेल. हे 0 दिसतंय, किती अमाऊंट आलेली असेल. ओके, हां, मी बघा ते कसं आहे. हे तुम्हाला इकडे ॲक्सेप्ट करायला लागतं, ॲक्सेप्ट करायला लागतं की यस ते ॲक्सेप्ट. त्यांनी तुमच्या नावावर ज्या प्रकारे माहिती सबमिट केली आहे त्याच प्रकारे तुमच्या एंडला ही इन्फॉर्मेशन दिसते. ती दिसते तुमच्यासाठी, ती योग्य आहे, बरोबर आहे. तुम्ही इलिजिबल आहात ते क्रेडिट घ्यायला, तुमच्याकडे तिथे डॉक्युमेंट आहे, तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट जसं तुम्ही कराल त्यानंतर ते तुमच्या इथे मी क्लिक करू डॅशबोर्डला. ते कॅशला जमा झालेलं तुम्हाला दिसेल. इथे जे तिथे कॅश दिसते इकडे तुम्हाला जमा झालेलं दिसेल. हां, इलेक्ट्रॉनिक कॅश त्याला ती अमाऊंट येणार आहे. TDS, हां, TDS TCS हे त्यांनी तुम्हाला कॅश दिली नाही. गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तुम्ही सप्लायरला कॅश द्यायची नाही, 1% ती जमा करा इकडे. 0.5% TDS, 0.5% TCS. ती अमाऊंट डिडक्ट करून जमा करा कुठे, त्यांच्या अकाउंटला, तुमच्या अकाउंटला त्यांनी जमा केली. हां, सपोज तुम्हाला 2 लाख द्यायचे आहेत, त्यांनी तुम्हाला 1,18,000 दिले, जी 2 लाख ते तिकडे जमा केले. मग ती कॅश तिकडे जमा केलेली आहे, ती तुमच्या कॅश रेजरला जमा होईल तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर. माझे हे पैसे मी कसे रिकलेक्ट करणार, कारण त्यांनी माझं रिटेन्शन मनी कट केलं होतं, नॉर्मल TDS कट केला होता, CGST TDS कट केला. तर त्यांना मी विचारलं तेव्हा ते म्हणाले मॅडम मी ते तुम्हाला CA ला सांगा, CA ला नाही ते
माहिती नाही. मग म्हटलं सर कोणत्या इन्फॉर्मेशन आहे, ती लिंक पाठवा. मग ती मी सीए ला पाठवली, त्याला माहित नव्हतं. म्हणजे सीए ला म्हणजे तो जो माणूस बघतो माझा, त्याला पाठवली. आता कसं होतं बघा, हे ज्या सगळ्यांना येत नाही, हे रुटीन मधलं नाही, तुमचं त्यांच्याकडे 100 पार्ट आहेत ना. गव्हर्नमेंट सप्लाय करणार तुम्ही एकटाच असाल, त्यांनी अगोदर कधी केलंच नाही, ते केलंच नाही ना कधी, त्यामुळे त्यांना माहिती नाहीये. तशी जी गरज पडते, लॉ खूप असा म्हणजे हे असतो, वाईट असतो खूप. त्यात जेव्हा जेव्हा ती गोष्ट येईल तेव्हा कुठे प्रोविजन आहे, कुठे प्रोसिजर आहे हे बघायला लागते. एखाद्या ट्रेडरचं काम करतोय, त्याला माहिती आहे ट्रेडिंग मध्ये काय येईल, असं आहे ना. तुम्ही ट्रेडर नाही आहात, तुम्ही वेगळ्या प्रकारे तुमचं सप्लाय झाला, त्यामुळे त्याला बघायला लागेल. किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो बिल्डरला जे फ्लोर म्हणजे फॅक्टरी करत आहे त्याकरता काम करतो, गव्हर्नमेंटला करत नाही. पण तोच जर का कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटला गेला, त्यामुळे टीडीएसचा संबंध येतो. म्हणजे मुळात सगळ्यात पहिले सुरुवात कुठे होते, टीडीएस रिडक्ट कधी केला जातो जीएसटी मध्ये, हे पहिले त्याला माहित नाही त्या माणसाला, हेच माहित नाही. त्यांनी टीडीएस डिडक्ट केला ना तुमचा, तेवढा टीडीएस त्यांनी कट केला. तुम्ही तिथे एंट्री करा की हा टीडीएस तेवढा कट केला. टोटॅलिटी मध्ये येईल ना तुझा, फक्त टीडीएस इन्कम टॅक्स करताय तसा जीएसटी आहे ना. त्यांनी बघा तुम्हाला जी कॅश दिली तेवढी अमाऊंट कमी करून दिली इन्कम टॅक्सची, तुम्ही बरोबर ते घेता की नाही. रय्या तुम्ही मॅच करता ना जे इन्कम टॅक्स, त्याच प्रकारे तुम्ही जीएसटी मॅच कराल. आणि जेव्हा तिकडे तुम्ही मॅच करता, जेव्हा इन्कम टॅक्स जेव्हा भरला जातो, तेव्हा इन्कम टॅक्स मध्ये तेवढी टीडीएसची अमाऊंट ऍडजस्ट केली जाते ना. तुम्ही जेव्हा पेबलला येता की नाही, तुम्ही जेव्हा पेबलला येता की नाही, तर तुम्ही पेबलला कॅश पे करता, कॅश पे करता ना. मग तिकडे तिकडे कॅश कशी जाते, तिकडे कॅश कशी जाते, तुम्ही चलन बनवता. आणि तुमच्याकडे जेव्हा टीडीएस जीएसटी टीडीएस ज्यावेळेस तिकडे तुमच्याकडे तुम्ही रेकॉर्ड केला, आणि ज्यावेळेस तुम्हाला टीडीएस तिकडे रिकवर झाला, तो तुम्ही जेव्हा क्लिक कराल तो रिकवर होईल, तो क्रेडिटला येईल. इन्कम टॅक्सला तुम्ही कसं करता, तुमचं फिनान्शियल 22-23 आहे, टीडीएस किती आहे तुम्ही दिलेले असाल तिकडे, म्हणजे एज प्रमाणे तुम्ही दिलं की नाही. इन्कम टॅक्स आता तुम्ही तिकडे ज्यावेळेस तुमच्या बॅलन्स शीटला रेकॉर्ड कराल, बॅलन्स शीटला तुम्ही रेकॉर्ड कराल, वेगवेगळे लेजर टाकाल आणि खाली तुम्ही एक घ्याल तिकडे टीडीएस फिनान्शियल इयर. आता हा इन्कम टॅक्स आहे, टी आय टी. तुम्ही इकडे 284,000 तुमचा टीडीएस आला, आता तुम्हाला टॅक्स पे करायला समजा आला इकडे 7 लाख, तुम्ही एवढी अमाऊंट टॅक्स वापरता की नाही, मग हा टीडीएस तुमचा इकडे निघून जाईल ना पुढे जाऊन पुढच्या काळामध्ये. सेम तुमचं जीएसटीच आहे, तुमचं जीएसटीमध्ये तुम्ही इकडे द्याल की जीएसटीमधला जो टीडीएस डिडक्ट केला आहे ही अमाऊंट किती आलेली आहे, समजा तुमची इकडे 24,300 आलेली ही अमाऊंट. आणि जर तुमची ती अमाऊंट तुम्ही कन्वर्ट केली कॅश लेजरमध्ये, तर तुम्ही इकडे काय द्याल, ही अमाऊंट तुमची कुठे गेली, कॅश लेजरला गेली. आता ज्यावेळेस तुम्हाला समजा ज्यावेळेस तुम्हाला 4 लाख रुपये कॅश पेबल आहे, आणि तुमच्याकडे अशा प्रकारे तुमची ही 2,43,000 एवढी अमाऊंट मोठी समजा असेल, तुमची तिकडे टीडीएस जमा आहे, तर तुम्ही ह्या अमाऊंटला कन्वर्ट केलं त्या ते क्लिक करून की ऍक्सेप्ट केलं, तर ही अमाऊंट तुमची कॅश लेजरला इकडे तुम्हाला रिफंड होईल कॅश लेजरला. मग तुम्ही त्याच प्रकारे जरी पास कराल की जे तिकडे टीडीएस डिडक्टेड होते ते कॅश लेजरला आलेले आहे 2,43. आता उरला आहे डिफरन्स जो आहे तो तुम्ही मग चलन बनवून पे कराल. तुम्ही इन्कम टॅक्सला काय करता, टीडीएस जेवढा जमा आहे तेवढा इन्कम टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, टीडीएस जमा आहे आणि डिफरन्स अमाऊंट हीच परत चलन बनवता ना, सेम इन्कम टॅक्स जमणार आहे.
शुरुआत कहाँ से होती है, अगर गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट, लोकल अथॉरिटी गवर्नमेंट एजेंसी जिनको अगर सप्लाई किया तो उनके ऊपर ऑब्लिगेशन है कि वो 1% TDS डिडक्ट करके ही सप्लायर को पेमेंट करे। ऐसा ऑब्जेक्टिव क्या है कि रजिस्ट्रेशन सप्लायर वाढतील आणि जो तुम्ही सप्लाय जो केला आहे एवढी अमाऊंट तुम्ही त्यांना पे केली आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला इन्कम टॅक्सला पण दाखवायला लागेल। ते जो कॉन्ट्रॅक्टर काय करतात म्हणजे तुम्हाला पॅटरीने काय काम चालतं तुमच्या माहिती नाही मला काय होतं, एक 15 लाखाचा सप्लाय केला तर पेमेंट करताना ते असं म्हणतात 5 लाख आम्हाला मित्र आहे त्या नावावर जातो, हा 5 लाख या माझ्या माझी वहिनी आहे त्याच्या नावावर दाखव, हे 5 लाख हे नावावर दाखव, 15 लाख तर आपल्या नावावर घेतच नाही। वेगवेगळ्या फॅमिली मेंबरच्या नावावर ते 5-5 लाख रुपये घेतात, त्यांचे पॅन नंबर देतात की तुमचा TDS कट करा तर कट करा, ह्या ठिकाणच्या नावावर ती अमाऊंट दाखवा ती। बऱ्याच अशा गोष्टी आहेत, वो काम खुद करेगा लेकिन 3 लोगों के नाम से करेगा, तीन नाम का अलग अलग बिल देगा। आता ठीक आहे ना, त्यांना पण तो अफोर्डेबल कॉस्टमध्ये सर्व्हिस देतोय, पर कॉन्ट्रॅक्ट घेतोय त्यामुळे त्याला ठीक आहे बघ कर। एखादी मोठी कंपनी असेल प्रायव्हेट कंपनी ते बोलते आम्ही 20 लाख घेऊ, हा 15 लाखात करतो 16 लाखात करतो, पण ह्याला पेमेंट टर्म्स काय की आम्हाला असे 3 बिल देऊ 5-5 लाखाचे आणि तुम्ही 3 जणांना पेमेंट करा, 3 जणांनी मिळून ते काम केलं, 3 वेगळ्या लोकांनी काम केलं असं करा। हे 3 फ्लोअर केले ते एका फ्लोअरचं काम एकाने केलं, दुसऱ्याने केलं, तिसऱ्याने केलं। मी बिल्डरना विचारा त्यांच्याकडे त्यांनी काम करतो, ते अशा प्रकारे काम करतात, छोटे मोठे बिल्डरकडे असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अशी कामं करतात। हां, इन्कम टॅक्स त्यांना कमी लागेल, म्हणजे त्यांचा जे काय टर्नओवर आहे जो काय खर्च आहे तो 10 लाखाच्या वर नाही गेला पाहिजे, 30% टॅक्स भरायला लागला नाही पाहिजे। पण जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना करून टाकायचे कॉन्ट्रॅक्टर आहे, सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या घरामध्ये। सर, इसमें जो इनका TDS कटते जो पैसा आ रहा है जो टैली में एंट्री आती है तो रिसिट में नहीं जाएगा, फिर जनरल एंट्री बात नहीं है, इसमें TDS भी है। अभी देखो जैसे आप अभी उसमें पेमेंट के अगेंस्ट आप जब एंट्री करते हो सामने वाले पार्टी का अभी एक जो अमाउंट आना बाकी है उसमें उसका लेजर तो क्लोज हो जाएगा। अभी समझो जो भी अमाउंट है उसका 46 लाख समझो उससे पेमेंट आना है, हमें राउंड फिगर करते हो समझो अभी समझो 1 करोड़ का पूरा अमाउंट रहेगा तो वो 99 लाख ही पे करेगा ना, और जो भी उसका 1 लाख का TDS वो डिपॉजिट कर देगा तो उसका ये 1 करोड़ के अगेंस्ट ये आप क्लोज कर दोगे ना लेजर उसका। हाँ, अभी ये 1 लाख कहाँ गया, आपके करंट एसेट में दिखेगा, GST TDS दिखेगा ना उस ईयर का। अब जैसे आप इसको क्या करोगे, प्रोसीजर करके इलेक्ट्रॉनिक क्रेडिट ले कैश लेजर में उसको लेके आओगे ना प्रोसीजर करने के बाद, तो वो कन्वर्ट हो गया ना फिर, तो वो तो बाद में होगा ना। अभी मैं रिसीट की बात कर रहा हूँ, जैसे कस्टमर से मैंने पैसे लिए, वही बोल रहा हूँ मैं, पैसे लिए तो 99 लाख रुपीज तो डायरेक्ट रिसीट में दिख गया। हाँ, और उसके आगे से आप ये डिपॉजिट आ गया, उसने डिपॉजिट कर दिया करके ये भी जेबी में डाल दोगे ना उसका, ये जेबी में जाएगा। करंट बैलेंस शीट में कैसे आएगा, आपका कब आएगा बैलेंस शीट के शीट में, तभी आएगा जब आप जेबी पास करोगे कि उसके अगेंस्ट 1 लाख जो बैलेंस दिख रहा है वो उसने जेबी डिपॉजिट कर दिया, TCA डिपॉजिट कर दिया उसने, वो TCA डिपॉजिट कर देता है तो उसके नाम के अगेंस्ट कोई आगे बैलेंस आउटस्टैंडिंग नहीं है ये दिखेगा, और करंट एसेट में दिखेगा कि आपका TCS आ गया है, और TCS जब आ गया है तो जब उसको प्रोसेस करोगे तो वो चला जाएगा आपके इलेक्ट्रॉनिक कैश लेजर में। मतलब जैसे अभी यहाँ पे आप बैलेंस शीट में देख रहे हैं, ये आपकी बैलेंस शीट है, क्लोजिंग एंट्री की है ना, एक जेबी किया है ना, एक जेबी किया। देखो जैसे यहाँ पे आपका दिख रहा है क्रेडिट, वैसे वो उसको आप क्या करोगे, फिर से जेबी मार के क्या करोगे, वो आ गया कैश लेजर में,
एंट्री क्या रहेगी आपकी, पहले जीएसटी टीडीएस, जीएसटी का सीजीएसटी कितना है, है दूसरा आईजीएसटी है, उसको आप जैसे ये एंट्री आपने लिया सीजीएसटी क्रेडिट लेजर, उसको आप लेके आओगे सीजीएसटी कैश लेजर। पहले तुम्ही काय करा, टीडीएस रेकॉर्ड करा, मग टीडीएसला कन्वर्ट करा कॅश मध्ये, जैसे लेजर क्लोज होईल टीडीएस डिपॉझिटेड, टीडीएस डिपॉजिट हो गया तो टीडीएस कहाँ पे आ जाएगा, प्रोसीजर करने के बाद मैचिंग करने के बाद कैश लेजर में, तो यहाँ पे आ जाएगा सीजीएसटी कैश लेजर, एसजीएसटी कैश लेजर। जर तुम्ही डायरेक्ट कॅश दिले असतील तुमच्या बँकेत आले असतील, बरोबर, ते बँकेत देत नाही आहेत, ते काय करतात जीएसटीच्या डिपार्टमेंटला येतात, तर तुम्ही तेच द्याल तिकडे बेट टू जीएसटी डिपार्टमेंट, टीसीएस सीजीएसटी एजीएसटी दिला, मग तुम्ही प्रोसिजर केली, मग तुमच्या बँकेत नाही येणार, तुमच्या क्रेडिट लेजरला येणार जीएसटीच्या। जसं हे आपण घेतलं आहे क्रेडिट लेजर, सप्लायरला दिलं, सप्लायरने गव्हर्नमेंटला दिले, सेम इकडे काय केलं, रिसिपियंटला दिले, रिसिपियंटने काही अमाऊंट गव्हर्नमेंटला दिली 1%। तुम्ही सप्लायरला दिलं तर कुठे येतं, क्रेडिटला येतं, रिसिपियंटला दिलं तर कॅशला येतं, एवढा फरक आहे। तिकडे तुम्ही एकदा ती कॅश कन्वर्ट केली, तुम्हाला तिकडे जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तिकडे दिसेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही रेकॉर्ड केली, अरे कसं त्याने ती यूज केली कॅश, तुम्हाला माहीत नाही कुठली काय यूज केली, बरोबर आहे ना, कुठल्या काळात त्याने किती यूज केले तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही जीएसटी पे करताना तिथली कुठली कॅश किती वापरली की तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही टाईम टू टाईम रेकॉर्ड नाही करताय आता। ह्या एंट्र्या तुम्हाला करायच्या असतील क्रेडिट लेजर कॅश लेजर, तर ह्या तुम्हाला वेळच्या वेळी प्रत्येक महिन्याला रेकॉर्ड करायला पाहिजे, तर तुमचा कंट्रोल राहील। जिस महिने में थ्री बी फाइल कर रहा है तो कितना क्रेडिट यूज कर रहा है, कितना क्रेडिट आ रहा है सिस्टम में, कितना कैश आ रहा है सिस्टम में, कितना कैश वो टीसीएस के से आ गया, कितना कैश हमने बाहर से डाला, कारण तोपर्यंत मला, मी त्याला पण विचारत होती, त्याच्याकडनं पैसे येतात त्याला पण विचारत होती, तोपर्यंत मला दोघांकडनं प्रॉपर ज्याचं आपण काम करतो त्याच्याकरता कुठले कुठले कायदे, कुठले कुठले म्हणजे रूल आणि सेक्शन लागू होतात त्याचा अभ्यास करणं हे कन्सल्टंटचं काम आहे। तुमचं नुकसान होणे म्हणून ज्यांनी जो मुख्य काम घेणार आहे त्यांनी हे बघायला पाहिजे की इथे टीसीएस येणार आहे किंवा असं कुठलं बिल त्यांनी रजिस्टर केलं आहे या टीसीएस रिलेटेड होणार आहे का। आता प्रॉब्लेम काय होतो की ते जेव्हा बिलाची एंट्री करतात किंवा तुम्ही त्या डेटा पाठवता तेव्हा ते कुठलंही बिल बघत नाही, हे गव्हर्नमेंटचं आहे का, ह्या कोणाचं आहे का, काही बघत नाही, डेटा घ्यायचा हिशेबाला टाकायचा संपलं। म्हणजे आपला जो क्लायंट आहे त्याला कुठल्या कुठल्या प्रोविजन लागू होतात आणि त्यानुसार त्याला आपण काम करत फाईल करत असताना आणखीन काय कुठल्या गोष्टी बघायला पाहिजेत याचा विचार केला जात नसेल तर मग अशा गोष्टी होणार, तर तुम्ही अवॉइड नाही करू शकत। म्हणजे सांगून सुद्धा मला त्या महिन्यात त्यांनी पेपर पाठवलं सर, मी परत कॉल केला तेव्हा कसं काय पाठवलं, 7 लाख पडलेले तिथे, तेव्हा त्यांनी घेतले त्याच्यानंतर परत चलन, म्हणजे तू मला 15 लाख ते चलन फक्त पाठवलं, कॅल्क्युलेट कर म्हटलं, ते पैसे घे मी तुला विचार, म्हणजे ते मी सांगितलं त्याला महिन्याच्या स्टार्टिंगला सगळा एकदा शोध घेऊन बघा कुठून काय करायचं, मग कसं होणार ते एवढा कारभार आहे कधी कधी असं काय चाललं, बाकी मला काही नाही माझ्या डोक्यात डिसेंबरचा आता जुनला घेतला ना, फ्रॉम डिसेंबर टू एप्रिल मे पर्यंत मी जून मध्ये
म्हणजे मला उद्या प्रश्न येणार आहे ना ते डिसेंबर आता तुम्ही आता आता तुमचे जेवढे जेवढे ते तुम्ही सप्लाय इनवॉइस बनवले त्याच्या अगेन्स्ट तुमच्याकडे आता ज्या डेटला तुम्ही तो क्लेम घेतला ऍक्च्युली तिथपर्यंत तुमच्या बॅलन्स शीटला तेवढं येणं आहे हे दिसणार, तेवढा जी एस टी क्लेम घ्यायचा आहे हे दिसणार. आणि तो घेतला तर मग ज्या वेळेला घेतला त्यावेळेला तुमचं कॅश लेजरला त्याचा प्रभाव पडला. मग ज्या वेळेला ते क्लेम केलं आहे तुम्हाला ती डेट माहिती पाहिजे की काय कुठल्या महिन्यात घेतलं, तर त्याप्रमाणे तुम्हाला ओ टी पी पण ओ टी पी आला असेल ना त्यावेळेस तुमच्याकडे ओ टी पी येतो की नाही येत. हा म्हणजे त्यामुळे काय होतं मग ते परत कळत नाही काय चाललंय, त्यामुळे ते कुठल्या डेटला ती कॅश आली. आता मी तुम्हाला आणखीन पुढे थोडं डिटेलमध्ये जाईन तेव्हा तुम्हाला कळेल की कधी क्लेम केलाय कॅश कधी आली हे पण कसं बघायचं हे पण सांगेन तुम्हाला. अजून ना आपण लॉमध्ये गेलो नाही आहे, तुमचं डायरेक्टली टॅलीमध्ये सुरुवात केली लक्षात घ्या. आता तुम्हाला मी जस्ट प्रोसिजर दाखवतोय की जीएसआर 1 3 बी तुमचे एवढे प्रश्न उठत आहेत. हां आता कसं बघा तुम्हाला तुमच्या क्लास मी सोमवार सुरू केला आणि ते डिपार्टमेंटचे लोक येतात त्यांचा क्लास मी शनिवार रविवार सुरू केला. शनिवार रविवार त्यांना मी काय प्रश्न विचारले त्यांचे काय क्युरी आहेत त्या विचारल्या, त्यांचे सगळ्या लॉ रिलेटेड क्युरी असतात, त्याचे 3-4 तास मला त्यांना समजणार गेले. मग त्यांना मी ते क्लिक केलं आतमध्ये जेवढे कलम दिसत आहेत त्यात काय काय भरायचं हे नंतर मी डिटेलमध्ये घेणार आहे. आत्ता फक्त लक्षात घ्या आत्ता या क्षणाला एवढं पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही ॲक्च्युली टॅक्स ऑफ पेमेंट जी एस टीला त्रिबीत करता आणि त्रिबीला रिटर्न म्हणतात मंथली रिटर्न जी एस टीला त्रिबी. आणि इथे काय असं एक स्टेटमेंट आहे ज्यात तुम्हाला आउटवर्ड सप्लायची इन्फॉर्मेशन द्यायची. हे एक जी एस टी 1 एक स्टेटमेंट आहे ज्यात तुम्ही डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लायज गुड सर्व्हिसेसच्या हे तुम्ही जे इन्वॉइस बनवले ॲडव्हान्स घेतला आहे याच्याशी समरी गुड शेअर सर्व्हिसेसची ही सगळी यावर दिली जाते जी एस टी 1 यात कुठलाही टॅक्सचं पेमेंट नाही होत, फक्त आउटवर्ड सप्लाय डिक्लेअर होतो किती टॅक्स मी कलेक्ट केला आहे हे गव्हर्नमेंटला इथे जी एस टी 1 तुम्ही कळवता. आणि जो टॅक्स तुम्ही कलेक्ट केला आहे त्याची इन्फॉर्मेशन 3.1 हे काढतो का त्यामध्ये ए बी सी डी ई आहे रिपोर्टमध्ये टॅक्स ऑन आउटवर्ड अँड पुढे दिलं आहे रिव्हर्स चार्ज. आता टॅक्स ऑन आउटवर्ड तुम्ही जी एस आर 1 जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे इथे अमाऊंट आलेली आहे. ही सिस्टम ऑटोमॅटिक कितना घेतो इथे टाकतो. हा एक मेसेज जो येतो तो प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ आय जी एस टी पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. आय जी एस टी भरून जर का इथे एक्सपोर्ट केलं असेल तर ती इन्फॉर्मेशन कस्टमच्या पोर्टलवरनं इकडे चेक होते जी एस टी 3BC आय जी एस टी अमाऊंट टू बी पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस आउटसाईड इंडिया ऑर टू सेल्स आर फाईल्ड अंडर 3.1B टाक. काय म्हटलंय 3.1B टाका नॉट अंडर टेबल 3.1A ऑर 3.1C सीमध्ये टाकू नका. लोक काय करत होते जे काम करणारे लोक आहेत ना ते काय करायचे टॅक्स भरला जात नसेल ना ते इथे सीमध्ये अमाऊंट टाकतात इथे टाकतात किंवा ह्या एमध्ये ती अमाऊंट टाकतात. ते वेगळं दिलं आहे की सेजमध्ये किंवा एक्सपोर्ट झालं आहे कस्टमरना गुड्स गेले तर ती इन्फॉर्मेशन इकडे द्या आणि याला फक्त आय जी एस टी याला सी जी एस टी ए जी एस टी येत नाही. अंधेरीमध्ये मी माल पाठवला अंधेरी हे एक तिकडे इंडस्ट्रियल एरिया आहे ते महाराष्ट्रात बरंच येतं पण त्याच्यावरती सी जी एस टी ए जी एस टी येणार नाही जर ती इंडस्ट्री स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट थ्रू ऑपरेट असेल तर. म्हणजे ती स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे त्याच्याकरता जी एस टीच्या कायद्यामध्ये आय जी एस टीच लागतो कारण तिथनं मग एक्सपोर्ट होतं. तर त्याचे इन्व्हॉइस तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही इकडे दाखवा. जी एस टी भरला नसेल तर दाखवू नका, जी एस टी भरला असेल तर इकडे दाखवा. आणि नील रेट एक्झॅम्प्टेड म्हणजे गव्हर्नमेंटनी ज्यावरती रेट नील डिप नोटिफाय केलं आहे किंवा जे करमुक्त म्हणून नोटिफाय केले ते इथे येतील. भाज्या फळं वगैरे आहेत ते इथे येतील. त्याच्यामुळे डिमांडमध्ये काय होतं तो सप्लाय होतो
त्यात ते भाज्या फळ भाज्या पण देतात, फळं पण देतात, त्याच्यावर जीएसटी नाही आहे. ते एक्झॅम्प्टेड गुड्स आहेत, त्याची अमाऊंट इथे येईल. आपका एक इनवॉइस बनेगा, उसमें आपने जो गुड्स लिया वो स्कैन करते हैं ना, इनवॉइस में आता है. जैसे उसके ऊपर 5% टैक्स है, उसके एचएसएन कैप्चर हो जाएगा, रेट कैप्चर हो जाएगा, इनवॉइस बन जाएगा आपका. लेकिन जब थ्रीबी में जो भी इनवॉइस बने हैं, थ्रीबी में क्या होता है, यहाँ पे जितना टैक्स कलेक्ट किया उसकी वैल्यू यहाँ पे टैक्स यहाँ पे, और जो एग्जाम्पल गुड्स है उसकी अमाउंट यहाँ पे दिखेगी. जीएसटी रिटर्न में अलग कॉलम है, उसमें हो जाता है कि आपने कितना सामान ऐसा बेचा जिसके ऊपर गवर्नमेंट ने एग्जम्पशन दिया हुआ है, तो उस कॉलम से वो अमाउंट उठा के यहाँ पे आ जाती है सी में. एक्सपोर्ट किया होगा, सेज सप्लाई किया होगा तो बी में. अगर आप सेज में सप्लाई नहीं करते, एक्सपोर्ट नहीं करते, तो बी में कुछ नहीं है. अगर आप सेज में सप्लाई करते हो तो उसका इनवॉइस ए में नहीं डालना है आपको, वो सी उसमें बी में दिखाना है. अभी जीएसटी कलेक्ट भी, जो जीएसटी कलेक्ट करते हैं वो क्या करते हैं, ए में डालते हैं, और जीएसटी नहीं कलेक्ट करते वो सी में डालते हैं. अरे बी कितने रखा है, क्यों दिखा है उन्होंने अलर्ट, कि ये समझो ए या सी में मत डालो, क्योंकि फिर क्या होता है वो वेरीफाई नहीं होता कस्टम पोर्टल से. यहाँ पे वहाँ पे रिफंड जब चाहिए होता है ना, तो रिफंड के लिए वो कस्टम का और जीएसटी का पोर्टल लिंक है, तो वो देखते हैं कि यहाँ पे बी में वैल्यू दिखाई कि नहीं दिखाई. वो नहीं दिखाई है तो रिफंड प्रोसेस करने में दिक्कत आती है, या रिफंड भी नहीं मिलेगा, जल्दी नहीं मिलेगा. एटलीस्ट वो देंगे नहीं, ऐसे नहीं, लेकिन फिर उनको वैल्यू मिलती नहीं है ना, रिटर्न ने प्रॉपर दिखाया नहीं. वो समझ में आ गया. अब चौथा जो है वो आपने परचेज किया है, परचेज किया जिसके ऊपर आपको टैक्स देना है, सप्लायर टैक्स नहीं लगाए. वो यहाँ पे डाल, और नॉन जीएसटी आउटवर्ड सप्लाईज, इसमें पेट्रोलियम प्रोडक्ट या वाइन या बेचते हो अल्कोहलिक लिकर फॉर ह्यूमन कंजम्पशन वो बेचते हो, तो इसकी वैल्यू यहाँ पे डालो. उसके ऊपर जीएसटी है ही नहीं, पेट्रोलियम प्रोडक्ट है या अल्कोहलिक लिकर फॉर ह्यूमन कंजम्पशन है, उसका अगर आपका कोई बिजनेस होगा तो उसकी वैल्यू यहाँ पे डालनी पड़ेगी. जीएसटी कानून उसके ऊपर एप्लीकेबल नहीं है, लेकिन यहाँ पे वैल्यू डालनी पड़ेगी. तो अगर आप एक्सपोर्ट नहीं करते हो, बी नहीं लगेगा, नील रेट नहीं है, नहीं लगेगा. कोई परचेज कुछ किया है सर्विस गुड जिसके ऊपर आपको टैक्स नहीं देना है, डी नहीं लगेगा, और ई सबको लगता ही नहीं है. नॉर्मली सबको लगता है ए, ये सबको लगता है, बाकी बी सी डी ई डिपेंड करता है. ओके, इसमें आपको क्या करना है, डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाई जो आपने दिखाया जेसर वन में, वहाँ से ये वैल्यू यहाँ पे आउट ऑफ ऑपरेट हो गया आगे. एक जेसर वन है, दूसरा थ्री बी है. थ्री बी में एक्चुअली आप पेमेंट करते हो कैश से, जेसर वन में कोई पेमेंट नहीं करना पड़ता. ये हो गया. जब भी ये आपको इतनी अमाउंट आपने कलेक्ट की है, वैसे आपने सप्लायर से कुछ लिया भी होगा, आपके बिजनेस के लिए कोई गुड सर्विसेज परचेज की होगी, तो वो फिर जो जिससे आपने परचेज किया उसने आपका इनवॉइस उसके जीएसटी वन में दिखाया होगा, तो यहाँ पे वो वैल्यू कितनी है, ये आपका इतना आईटीसी दिख रहा है गवर्नमेंट के अकाउंट पे, ऑल अदर आईटीसी. जब आपके सप्लायर ने दिखाया, समझो आप बोलोगे मेरे पास तो 5000 है, कम दिखा रहे हैं, तो कोई इनवॉइस होगा जो आपके सप्लायर ने दिखाया नहीं है. तो कौन सा इनवॉइस है जो नहीं दिखाया, वो कैसे देखना है मैं अलग से बताऊंगा वो. लेकिन फिर आपको उसका फॉलोअप करना पड़ता है, जितना मैच हो गया उतना ये है. और इसमें भी ये देखना होता है कि बी में है आईटीसी रिवर्स, बी में क्या है आईटीसी रिवर्स, इतना आपका आईटीसी रिपोर्ट हो गया है. इसमें ऐसा कोई आईटीसी है, इनपुट टैक्स क्रेडिट है, जो आपका एलिजिबल नहीं होगा एज पर रूल 38, 42, 43 या सेक्शन 17.5, तो यहाँ पे आप अमाउंट डालोगे तो यहाँ से ये अमाउंट माइनस होके फाइनल अमाउंट यहाँ पे बनेगी, ए माइनस बी. तो अभी क्या हो रहा है, यहाँ पे जैसा यहाँ पे आ जाता है, जो लोग काम कर रहे हैं उनको प्रोसीजर सिखा दी गई है, वो पूरा ले लेते हैं आईटीसी, बात खत्म. अब 17.5 क्या है,
इसमें फूड एंड बेवरेजेस का अगर ITC आपने लिया होगा तो वो आपको रिस्ट्रिक्टेड है, होटल रेस्टोरेंट है। अर्थात अभिव्यक्ति होगा ओळखायचं नाही, नियमानुसार ते माहिती करून घेऊन ते रेकॉर्ड करायचं की ITC मला नाही आहे। ते सगळं तुम्हाला पुढे घेणार आहे ना, आता आपण जस्ट सुरुवातच केली ना आता। म्हणजे देखो ये अभी जो मैंने आपको डिजिटल वन दिखाया, थ्री भी दिखाया, ये दोनों पकड़ के जितने भी अभी जैसे ये 75 है, मुझे बताना पड़ेगा ना क्या है। अभी इनपुट टेस्ट ग्रेड है उसका सेक्शन 16 है, 17 है, 18 है, 3 सेक्शन है, तो बताऊंगा मैं पूरा क्या दिया है उसमें। जो मैं बोल रहा हूँ ये मैं बोल रहा हूँ इसके लिए करो, ऐसा नहीं होता, समझो ऐसा मैं बड़ा हूँ इसके लिए मेरा सुनो, ऐसा नहीं है ये, समझो ना ये। तो इसमें क्या है, ये कानून में लिखा है, तो ये कहाँ लिखा है वो समझ के हम काम करें। तो ये यहाँ पे बोल भी रहे ना कि ये इसमें अगर आपका रिस्ट्रिक्ट नहीं है तो जीरो डो, अगर इसमें मेरा रिस्ट्रिक्ट किया हुआ है तो मुझे डालना पड़ेगा, मतलब जो रिपोर्ट हुआ है उसमें से मेरा सब कुछ एलिजिबल नहीं हो सकता। अगर आपने कार परचेज की होगी तो कार का ITC नहीं मिलता, अपने बिजनेस के लिए कार ली हो चाहे तो भी आपको उसका इनपुट टैक्स क्रेडिट नहीं मिलता। उसमें 3 SFM केस है, क्या बंद थोड़ा 3 SFM केस है। अगर आपने वो कार ली है किसके लिए, आप पैसेंजर ट्रांसपोर्ट सर्विस देते हो, आपकी टूरिस्ट कंपनी है तो आपको ITC मिलेगा, आपका ड्राइविंग स्कूल है आप सिखाते हो ड्राइविंग, गाड़ी चलाना सिखाते हो तो मिलेगा, या आप डिस्ट्रीब्यूटर हो, मैन्युफैक्चर जो करते हैं कंपनी उनका डिस्ट्रीब्यूटर हो, कार बेचने के लिए भी है। ये 3 बिजनेस है जिनको इनपुट टैक्स क्रेडिट मिलता है। ऐसी कार जिसकी सीटिंग कैपेसिटी अप टू इंक्लूडिंग ड्राइवर 13% है तो उसका ITC ये 3 छोड़ के बाकी किसी को भी नहीं मिलेगा। बैंकिंग कंपनी है, ये कॉन्ट्रैक्टर है, जिन्होंने बोला मुझे साइड पे जाना पड़ता है, मुझे कुछ दूसरी लीगल फॉर्मेलिटीज है उसके लिए फिर को ऑफिस जाना पड़ता है कुछ परमिशन लेने के लिए, तो गाड़ी चाहिए ना कंपनी के लिए, इसके लिए अपनी कंपनी के काम के लिए कार ली है, उसका ITC नहीं मिलता। 75 बोलता है आपको ITC नहीं मिलेगा, तो नहीं मिलेगा। अब वो कार तो उन्होंने जब ली जो 15,00,000 की कार है, तो 15,00,000 की कार में 28% GST होता है और 17% सेस होता है, 45% टैक्स होता है, तो 10,00,000 की कार आपको आएगी टैक्स पे करके 15,00,000 को। अब उसने अगर समझो वो 5,00,000 का ITC ले लिया तो हजम नहीं होगा उसको, समझ में आ गया ना। अब इसमें इतना बड़ा ITC आ गया ITC, भाई मेरे को मालूम पड़ता है ना कुछ जिसका भी मैं काम करता हूँ कि नॉर्मली कितना ITC होता है, जो इनवॉइस रहते हैं वो कितने अमाउंट के रहते हैं, तो मैं पूछता हूँ कि ये क्या लिया आपने, तो कार ली, इसका ITC नहीं मिलेगा, ITC नहीं मिलेगा, मतलब आप किसी और को पूछो, कानून में नहीं है वो, कानून बोलता नहीं मिलेगा आपको, फिर वो 4 लोगों को पूछता है नहीं मिलेगा, अगर आप बोलते हो तो मैं ITC लूँगा बाद में, आप देखो फिर 5,00,000 की बात है, 5,00,000 की बात है, अगर 2 साल बाद उसका आपको ITC रिवर्स करना पड़ेगा, वो ITC दिया आपने 5,00,000 को भरो, उसके ऊपर 18% इंटरेस्ट भरो, कितना हो गया, अगर 3 साल में आता है तो आपका 10,00,000 का 15,00,000 हो जाएगा, 1,00,000 का 1.5 लाख हो जाएगा, 2 साल में आएगा तो 1,00,000 का 1,30,000 हो जाएगा, 5,00,000 है तो 5,00,000 का 7,00,000 हो जाएगा ना, वो आपको भरना पड़ेगा इंटरेस्ट, लेना है तो मैं ले सकता हूँ, मतलब वहाँ पे आ रहा है इसके लिए, इन्होंने इसके लिए वो ले रहे हैं, रिटर्न फाइल कर रहे हैं, तरीका नहीं है। एलिजिबल कुटला है तो आए तो क्या, इससे समझ में आ गया ना। अभी वो मूवी देखने जाते हैं हम लोग, वहाँ पे लिखा रहता है कि ये रिस्ट्रिक्टेड है, इसका एज 18 है, उसके नीचे ये मूवी क्या है, अडल्ट मूवी, कोई बच्चा देखने को जाएगा, मैं तो देख के आया, पकड़ा नहीं इसके लिए ठीक है ना, जब लेकिन उसके लिए वो एलिजिबल नहीं है ना वो मूवी देखने के लिए, वैसे ये है वो एलिजिबल नहीं है, बोलेगा मैंने लिया था कुछ नहीं हुआ, कुछ छूट गया तो छूट गया, लेकिन पकड़ा गया तो 18% इंटरेस्ट पर ईयर लगेगा,
पेनल्टी अगर लगा देते ठीक है, वो भी लगी, बोलेगा ना आपको हमने लिया था कभी लिया था। अभी उसको जो टाइम पीरियड रहता है कि ये डेट है, उसके बाद में उसकी इंक्वायरी नहीं आएगी। अभी 17-18 का 31 मार्च तक इंक्वायरी आ सकता है, 17-18 डेट अभी एक्सटेंड हुआ कोविड की वजह से। GHR 9 भरने के बाद में तीन साल तक इंक्वायरी आ सकती, फ्रॉड केस में 5 साल। फ्रॉड में अगर आपका आगे जान बुझ के आपने किया, मतलब आपने गलती से किया, तो 3 साल में इंक्वायरी आएगी GHR 9 भरने के बाद। मैं आ गया उस डेट से लेके, और आपको अकाउंट रिकॉर्ड बोलता है कि आप GHR 9 भरने के बाद में 6 ईयर तक अकाउंट रिकॉर्ड मेंटेन करो। अकाउंट रिकॉर्ड आपको 72 महीने तक 72 मंथ्स तक रिकॉर्ड मेंटेन करने, 6 साल। और GHR 9 भरने के बाद में आपको 3 साल में नॉर्मल डिमांड रिकवरी निकलेगी, और 5 साल में फ्रॉड के केस में डिमांड रिकवरी आ सकती है। उसमें पेनल्टी 100% हो सकती है मैक्सिमम। अगर 5 लाख का डिफॉल्ट है तो आपको 10 लाख भरने को बोलेंगे। हाँ, इंटरेस्ट और पेनल्टी बहुत कुछ है उसमें। अभी मैंने टैली से शुरुआत की, मैंने अभी पोर्टल आपको आज देखा है और फिर लॉ बताऊंगा, तो ये तीनों लिंक करके आपको चलना है। आपकी क्वेरीज रहेगी, रहनी चाहिए, वो सब इसमें सॉल्व हो जाएगी जब पूरा कंप्लीट हमारा कोर्स हो जाएगा। तो मैं 60 आवर्स का कोर्स दिया आपको, 60 आवर्स में ये सारी चीज़ें मैं कवर करूँगा, आपको समझिए। तो लोग ये नहीं देख रहे हैं कि 17.5 में अभी कार तो लेते वक्त अमाउंट बढ़ा आ गया, मालूम पड़ गया, नहीं लिया आईटीसी, ठीक है ना। अभी मेरे पास एक डिस्ट्रीब्यूटर है, वो उसके गुड्स के बिल आते हैं, मैं देखता हूँ क्या क्या है आते। अरे कोई सर्विस का बिल डाला, मैं पूछता हूँ ये सर्विस किसका किया, सर्विस ये कार का किया, इंश्योरेंस निकाला कार का निकाला। तो अभी ये भी अलाउड नहीं है, कार का ITC अलाउड नहीं है, तो कार के ऊपर जो खर्चा करोगे वो भी अलाउड नहीं है। फिर बोलोगे कार ने मेरी सिस्टम बिठाया, नहीं अलाउड, उसका ITC नहीं मिलेगा। तो देखना पड़ता है वो सर्विसिंग, अभी वो कार तो ली उन्होंने, अभी सर्विसिंग करेंगे ना, महीना दो महीना 6 महीने में सर्विसिंग कर, जो 1 साल सर्विसिंग फ्री होगी, लेकिन उसके बाद में उसका इंश्योरेंस सर्विसिंग ये सब कुछ अगले साल में चलता रहेगा ना। तो वो कार है तो उसका कोई भी ITC अलाउड नहीं है। अगर कार का ITC अलाउड नहीं था तो उसका इंश्योरेंस रिपेयरिंग सर्विसिंग इसका जो एक्सपेंस का बिल होगा उसका ITC अलाउड नहीं होगा। जो सर्विसिंग करेगा, जो रिपेयरिंग करेगा, वो GST नंबर पूछेगा, और हमको बोल दिया गया है कुछ भी यहाँ पे कंपनी का काम हो GST नंबर पहले बोलो, इनवॉइस में आना चाहिए। इसको भी पेमेंट करते हैं बिजनेस का, उसका बिल लेते हैं, बिल दो GST नंबर डाल के दो, वो GST नंबर भरेगा तो उसका आपके ITC में वो इनवॉइस का जो GST का अमाउंट होगा वो यहाँ पे आ जाएगा। फिर आपको देखना पड़ेगा कि ये अमाउंट जो आ रही है यहाँ पे छोटी अमाउंट है, आपकी जो लाख में होगी, करोड़ में होगी, उसमें आप बिल मैच करोगे, कौन से बिल का आया, कितना आया, तो उसमें एलिजिबल कौन सा है और कौन सा रिस्ट्रिक्ट हो रहा है, सेक्शन 17(5) की वजह से कौन सा रिस्ट्रिक्ट हो रहा है, वो आपको देखना पड़ेगा। तो आप नहीं लोगे ITC, ठीक है। गवर्नमेंट लगा है, गवर्नमेंट लगा है, तुम्हें 5 लाख भर लेते ना, पर तुम्हारा ITC मिलेगा ना, जैसा बस आपका विषय। GST गवर्नमेंट को ही मिलता है, लेकिन ITC जो रिसिपिएंट है उसको सबका ITC नहीं मिलता, सब चीज का ITC नहीं मिलता। अभी पानी की बोतल मंगा दे होंगे, फूड ड्यूरेज में है, मिनरल वाटर सब लोग रखते हैं, कोई आएगा गेस्ट तो उसके सामने रखते हैं मिनरल वाटर, छोटी मोटी बोतल रखते होंगे ना, तो उसका ITC लेते होंगे, तो अलाउड नहीं है। अभी क्या हुआ, देखो लोग सीख रहे हैं, डिपार्टमेंट के लोग भी सीख रहे हैं। अभी
धीरे धीरे सिस्टम सगा सब ऑटो मोड में आ रहा है, बात को समझो। आगे ये सर वन भरेंगे ना, तो जब आई टी सी हम लेंगे तो उसमें ये पूछा जाएगा, कुछ तो ऐसा आएगा कि इसमें 17 जैसे यहाँ पे सिर्फ ये रिस्ट्रिक्ट कर रहा है कि यहाँ पे अमाउंट चेंज करो, तो आगे ऐसा कुछ ये चीज़ों के ऊपर गवर्नमेंट को और काम करना है, वो करेंगे सिस्टम में और चेंज होगा, क्योंकि ये वजह से इसकी वजह से बहुत सारा आई टी सी अभी गवर्नमेंट का लॉस हो रहा है, लोग सीधा इसका आई टी सी क्लेम करते हैं। मेरे पास एक क्लाइंट था जो पानी की ये सप्लाई कर रहा था, मतलब वाटर सप्लाई कर रहा था, उसने अभी गेस्ट का बिल कैंसिल कर लिया क्योंकि आई टी सी मिलता नहीं था इसके लिए, वो लोगों ने अभी उसको बोला कि हमको गेस्ट का बिल नहीं चाहिए, जी एस टी का बिल चाहिए नहीं बोलते, जी एस टी का बिल मत दो, क्योंकि जी एस टी का बिल लिया तो उनको आई टी सी नहीं है ना, तो वो उनका भी जो मार्केट में देखो आप देखते हो गए एक टेम्पो लेके लोग घूमते हैं ऐसा बोतल देते बड़ी बोतल देते, तो वैसा उसका बिजनेस था, तो मांगते रहे जी एस टी का बिल चाहिए, उसने नंबर निकाल लिया, बाद में उनको मालूम पड़ा इसका आई टी सी मिलता नहीं अभी नहीं देते, अभी उतने नहीं चाहिए जी एस टी का बिल, तो उसने क्या कर दिया, मतलब वो बिल मांगते थे जी एस टी नंबर होगा तो ही हम काम देंगे, नंबर लिया था उसका बिजनेस उतना नहीं था, मजदूरी थी उसकी, ये सब चलता है। समझ आ गया, इतना रुकते हैं ना।